सकल मराठा समाज ओसरगाव पंचक्रोशीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ओसरगाव विठ्ठल मंदिर ते कसाल पुलापर्यंत ढोल पथक आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत रॅली काढण्यात आली. या रॅलीत शिवाजी महाराजांच्या चलचित्रासहित देखावा सहभागी झाला होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत, ॲडव्होकेट उमेश सावंत, ॲडव्होकेट विलास परब यांचा ओसरगाव पंचक्रोशी शिवभक्त यांच्या वतीनं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कणकवली नगरपंचायतचे नगरसेवक सुशांत नाईक, राजू राठोड, ओसरगाव सरपंच प्रमोद कायले, उपसरपंच मुरली परब, बाबा आंगणे, बाबा सावंत, हेदूळ सरपंच नंदू गावडे, रवींद्र देसाई, वचन देसाई, आशुतोष सावंत, दशरथ शिंदे, नाथा परब, गजानन तळेकर, दीपक अपरात, नितीन धुरी, घनश्याम राणे, अजय राणे, चेतन राणे, समीर भुजबळ, वीर ठाकूर, बाबू सावंत, सागर पारकर, रमेश सावंत, योगेश तळेकर, दीपक मुळे, संजय परब, अंबाजी सावंत तसंच ओसरगाव पंचक्रोशीतले शिवभक्त उपस्थित होते. 26 जुलै 2018 रोजी याच कसाल पुलावर मराठा समाजाचं आंदोलन झालं होतं. यामध्ये काही समाजबांधवांना अटक झाली होती. सध्या ते जामिनावर असून हे आंदोलक निर्दोष सुटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं ॲडव्होकेट उमेश सावंत, ॲडव्होकेट विलास परब यांनी सांगितलं. ओसरगावच्या आणि ह्या दशक्रोशीच्या नागरिकांनी सरपंचांनी पुढाकार घेऊन जे कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. मित्र, आपण ज्या राजांच्या स्मृती करता आपण हा उत्सव शेकडो वर्ष विविध पद्धतीने साजरा करत आलेलो आहोत तो पाहता त्या समकालीन असलेल्या आदिलशहाची असेल, निजामशहाची असेल, मुघलांच्या औरंगजेबाची असेल, कधी कोणी जयंती केल्याचं या ठिकाणी आठवत नाही. परंतु इतक्या वर्षानंतर देखील आपण या रयतेच्या राजाची पुन्हा पुन्हा आठवण करतो याच्यातच सर्व काही आपल्याला सांगून गेल्याचं आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्यातली प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट ही एक अतिशय अविस्मरणीय गोष्ट आहे. त्यातून काहीतरी धडा घेण्यासारखा आहे आणि म्हणून बहुत जनांशी आधारून सकाळजनांचा सकाळांशी अशा प्रकारचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी त्यांचं केलं. आणि म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाचं औचित्य साधून ज्या पद्धतीने आपण एकत्र आला आणि 26 जुलै 2018 जो प्रकार आमच्या बाबा सावंत आणि या सहकाऱ्यांच्या संदर्भात तुम्हा सगळ्या सहकाऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक खोटा काळा दिवस पोलिसांच्या माध्यमातून आपल्याच लोकांनी आपल्याच सत्तेने इंग्रजांनाही लाजवेल अशा पद्धतीनं या ठिकाणी एक गरबशाही सुरू केली होती. त्या सर्वांना तुम्ही सर्वांनी अतिशय समर्थपणे तोंड दिलं त्याबद्दल तुमचे आभार मानावेत आणि तुमच्याबद्दल अभिमान वाटावा हे फार. आणि म्हणून हा जो जोश आहे, हा जो जोश आहे, हा जोश तुम्ही तसाच कायम ठेवला पाहिजे आणि ही एकही अशीच कायम ठेवली तर या ठिकाणी शिवाजी महाराजांचा आदर्श वेगळा असू शकत नाही. या ठिकाणी यापेक्षा वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी जो आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपला विनम्रपूर्वक अत्यंत आभारी आहेच. परंतु हे माझं कर्तव्य होतं आणि हे माझ्या माणसांबद्दल करणं माझी एक जबाबदारी होती असं मी समजतो. आपण सत्कार केला हे आपला मोठेपणा, परंतु मी आपल्याकडून किंवा आम्ही कुणीही आपल्याकडून कसल्या प्रकारची अपेक्षा केलेली नव्हती आणि करणारही नाही. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या अतिशय वाईट पद्धतीने इथल्या पोलीस यंत्रणेने या सर्वांवरती जे अत्याचार केले त्या अत्याचाराच्या प्रत्येक गोष्टीचा बदला योग्य वेळी योग्य ठिकाणी आम्ही घेऊ आणि ते घेण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्या ठिकाणी जे जे कोणी त्या ठिकाणी यामध्ये सहभागी होते त्यांनी ज्यांनी ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला अतिशय वाईट पद्धतीने इथल्या तरुण मुलांना गुंतवण्याचा प्रयत्न केला त्या त्या सर्वांचा हिशोब चुकता केला जाईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद. 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 390 वर्षांनंतरही एखाद्या व्यक्तीची, एखाद्या राजाची अशा पद्धतीची एका जोमाने, अत्यंत प्रेरणेने, अत्यंत एका वेगळ्या हेतूने अशी जयंती साजरी केली जाते. मित्रांनो, एक उदाहरण देतो. अमेरिकेमध्ये जसं आपल्याकडे नगरपालिका असतात तशा अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को इथे एक जे प्रशासन आहे त्या प्रशासनाच्या आवारामध्ये ना तिथल्या कुठल्याही नेत्याचा पुतळा नाही, मात्र शिवाजी महाराजांचा मात्र पुतळा त्या ठिकाणी आहे. शिवाजी महाराज हे केवळ एका महाराष्ट्राचे नेते नव्हते, महाराष्ट्राचे छत्रपती नव्हते, तर शिवाजी राजे हे
त्यांच्या प्रेरणेने त्यांनी ज्या 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 गोष्टी ठरवल्या त्यातून ते अखंड जगाचे छत्रपती होते असं मी मानण्यातला एक आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या ह्या शिवजयंत्या साजऱ्या करणं गरजेचं आहे, हे अत्यंत आवश्यक आहे. शिवप्रेमी असणं म्हणजे काय नेमकं मित्रांनो? केवळ 19 फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती साजरं करणं म्हणजे शिवप्रेम नव्हे, तर 365 दिवस शिवप्रेमींनी शिवाजींचा छत्रपती महाराजांचा एक जरी विचार स्वतःमध्ये आत्मसात करणं म्हणजे तो शिवप्रेमी असतो. त्यामुळे केवळ आपण आपल्या डोक्यावर एक फेटा घालणं, केवळ आपण भगवे कपडे घालणं आणि केवळ एखादी मिरवणूक काढणं म्हणजे शिवप्रेम नव्हे, तर शिवाजी महाराजांनी आपल्या त्यावेळच्या कालखंडामध्ये जे नियम घालून घेतले त्यापैकी एखादा नियम जरी आपण तरी पाळला तरी तो खरा शिव छत्रपती आपल्याला मानता येऊ शकेल. दुसरंही जाता जाता मला इथे या ठिकाणी एकच घटना शिवाजी महाराजांविषयी सांगावीशी वाटते, कारण शिवजयंती आहे. शिवाजी महाराज हे कुठल्याही एका विशिष्ट घटकाचे राजा नव्हते. शिवाजी महाराज हे अखंड रयतेचे राजा होते. शिवाजी हे रयतेचेच राजा होते आणि आजही शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा आहेत. शिवाजी महाराजांचा एक नियम होता, त्यांचं सैन्य जर एखाद्या वेळेस एखाद्या मोहिमेवर निघालं असेल तर शिवाजी महाराजांनी त्यांचं आज्ञापत्र आजही आपल्याला जर इतिहासप्रेमी जर कोण असेल तर त्याला वाचनासाठी मिळेल की सैन्य शेतामधून जात असताना सैन्याने बांधावरूनच जायला पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतामधून ते सैन्य जाता कामा नये असा नियम शिवाजी महाराजांनी त्यावेळी 350 वर्षापूर्वी घातलेला होता. आणि आज इथं विकासाच्या नावाखाली शेतही असू दे, ती घरही असू दे, काही असेल जे मोडतोड केली जाते, म्हणजे हा नियम त्यावेळेचा आहे. अशा प्रसंगी त्या कालखंडामध्ये मावळ्यांना आणि त्यांच्या सरदारांना मरावं असं का वाटत होतं, हुतात्मा व्हावं असं का वाटत होतं, तर त्याकरिता शिवप्रेम म्हणजे काय समजावं लागतं. मला एक इथे सांगावं असं वाटतं पुन्हा एकदा, शिवाकाशीत नावाचा एक न्हावी शिवाजी महाराजांसाठी पन्हाळ्यावरून सुटका विशाळगडाकडे जाताना शिवाजी महाराजांसारखा दिसणारा शिवाकाशीत महाराजांना सांगत होता की महाराज आपण पालखीतून निघा, मी एका वेगळ्या वाटेने शिवाजी महाराजांचा वेश करून जातो. म्हणजे त्याने हुतात्मा व्हायचं ठरवलं होतं, मरायचं ठरवलं होतं, हे त्या कालखंडामध्ये महाराजांसाठी मरण्याकरिता कितीतरी मावळे पुढे होते. तो काळ आता पूर्णतः संपलेला आहे. बाजी प्रभू देशपांडे हे केवळ शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी पावनखिंडीमध्ये घोडखिंडीमध्ये थांबलेले नसून ते हुतात्मा होण्यासाठी थांबलेले होते. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे, ज्याला शिवप्रेम किंवा शिवाजी महाराज समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो प्रत्येकाने शिवचरित्र वाचणं गरजेचं आहे. ज्याच्या घरामध्ये इतर कुठल्याही देवधर्माविषयी ग्रंथ असण्यापेक्षा जर शिवजयंती साजरी केली जाते असं मी मानणाऱ्यांपैकी आहे. आणि मला वाटतं आजपासून येथील सगळे ओसरगाववासीय, सगळे दशकवंशीतील इथे जे जमलेले बांधव आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत, ते सगळेजण यापुढे किमान एकदा तरी शिवछत्र वाचून घेतील आणि शिवाजी महाराज म्हणजे काय हे समजून घेतील, तरच या कार्यक्रमाचा हेतू साध्य झाला आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. जाता जाता मी आणखी एकदा शेवटचं बोलतो. सावंत साहेब जसं म्हणाले, या मातीमध्ये या ठिकाणी जिथं आज शिवजयंती साजरी केली जात आहे त्या ठिकाणी एक विचित्र वेगळा घडला एक प्रकार घडला होता. आमच्या बांधवांच्या बाबतीत अन्याय घडला होता. सावंत साहेबांनी जसं आपल्याला आश्वासन दिलं तसंच त्यांच्या आश्वासनाला मी आश्वासन जोडून देतो. आज आमचे बांधव जामिनावर सुटलेले आहेत, त्यांच्यावर केसेस आहेत, पण बांधवांना तुम्हाला एक सांगतो, या खटल्यामधून आम्ही सगळेजण तुम्ही निर्दोष सुटाल या अशा पद्धतीचे आम्ही तुम्हाला प्रयत्न करू आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमचे सगळे आमचे बांधव जे अडकले त्यांना घरामध्ये आणून द्यायचं या ठिकाणी मी प्रयत्न करण्याचं या ठिकाणी आश्वासन देतो. तुम्ही सगळ्यांनी मला आम्हाला सगळ्यांना इथं आमचा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. मी पुन्हा उमेश सावंत यांना धन्यवाद देतो, सावंत साहेबांना सुहास सावंत यांना धन्यवाद देतो एवढ्यासाठी की माझ्या गावामध्ये तुम्ही आलात आणि या ठिकाणी या सगळ्यांसाठी आपण वेळ दिलात. म्हणून मी पुन्हा एकदा, कारण माझे कौतुक असण्यापेक्षा कारण मी या गावातलाच आहे त्यामुळे आपलं कौतुक फार महत्वाचं आहे मला या ठिकाणी बोलायला. तुमची आणि आजची ओळख जर कशी झाली असेल तर त्याला पार्श्वभूमी आहे मराठा क्रांती मोर्चाच्या 26 जुलै 2018 आंदोलनाची. मी तुम्हाला एवढंच सांगतो, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाचा इतिहास जर लिहायचा झाला तर तो इतिहास
इथं पहिलं पान हे ओसरगावच्या लोकांच्या मुळेच लिहिलं, कारण अनेक आंदोलनं झाली परंतु खऱ्या अर्थाने त्याग म्हणूया आपण, बलिदान म्हणूया, तुरुंगात राहणं सोपं नसतं, सोन्याचा पिंजरा जरी करून दिला कोणालाही आवडत नाही, पण माझ्या बहादर मावळ्यांनी ते सुद्धा आव्हान पेललं आणि यशस्वीरित्या करून दाखवलं, हा खरा आमचा शिवरायांचा मावळा। आपण आंदोलनं केली, लढा दिला, आता खरी पुढची पायरी आहे, या पायरीकडे आपण आता लक्ष दिलं पाहिजे। आणि म्हणून मी माझे मित्र ॲडव्होकेट विलास परब यांनी जे सांगितलं त्याचीच री ओढतोय, कारण आपण सगळे शिवरायांचा जयघोष करतो, जय भवानी जय शिवाजी म्हणतो आहोत, पण छत्रपतींनी नेमकं कसं आजच्या या शतकामध्ये वागले असते याचा जर आपण विचार केला तर आपण अजूनही थोडस गतकाळाच्या भूतकाळामधल्या मराठा समाजाच्या गौरवशाली इतिहासामध्ये आपण गुंतलेलो आहोत। आपण आजही छत्रपतींचा इतिहास सांगतो, छत्रपतींच्या आग्र्यावरून सुटका सांगतो, शाहिस्तखानाची बोटं तोडण्याचा इतिहास सांगतो, पन्हाळ्यावरून सुटक्याचा इतिहास सांगतो। एक लक्षात ठेवा, आजच्या जगामध्ये जर जगायचं असेल तर इतिहासाच्या भूतकाळाच्या आठवणी सांगून आपल्याला जगता येणार नाही आणि मराठा समाजाला आपलं अस्तित्व तर मुळात टिकवता येणार नाही। जर टिकवायचं असेल तर आपल्याला जे छत्रपतींनी जी नीती आखली त्या नीतीप्रमाणे आपल्याला वागायला शिकलं पाहिजे। आणि म्हणून मी सांगतो की यापुढे भविष्यामध्ये आजच्या जगामध्ये जर जगायचं असेल तर आपल्याला विद्येशिवाय काही गत्यंतर नाही आहे, शिकलं पाहिजे आपल्या मुलांनी। आजही आपली मुलं तुम्ही म्हणाल आमचं कणकवली कॉलेजला जातात, कुठेतरी तर कुडाळला पण येत असतील, कालाच्या उपयोगामध्ये असलेलं शिक्षण घेण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक मराठा बांधवांनी आता स्वीकारली पाहिजे। कारण आज 2-4 दिवसापूर्वी पुलवामामध्ये अतिरेक्यांचा हल्ला झाला, जगात सगळेजण म्हणायला लागले जावा पाकिस्तानाला एकदम संपवून टाका, आता समोरासमोरचं युद्ध केव्हाच संपलेलं आहे। कारण आज आपल्याला इथून बटन दाबल्यानंतर 5000 किलोमीटर वरचं टार्गेट सुद्धा आपण डिस्ट्रॉय करू शकतो, त्याच्यामुळे आता घुसून जाऊन काय करणं हे आता इतिहास जमा झालेला आहे। आणि म्हणून या आधुनिकतेच्या विचाराची आपल्याला आपण बाळसं धरलं पाहिजे। आणि म्हणून मी छोटस जास्त बोलणार नाही, एकच मी तुम्हाला सांगतो की आपण आपल्या घरामध्ये गणपती उत्सवाला किती खर्च करतो याचा एकदा हिशेब काढा, आणि आपण आपल्या घरातील मुलांना शिक्षणासाठी आपण किती खर्च करतो। म्हणून मी तुम्हाला सांगतो 1.5 दिवसाचा गणपती साजरा करणारी जमात आज आमच्यापेक्षा पुढे जाते, 1.5 दिवसात त्यांना गणपती पावतो, आम्हाला मात्र गणपती पावायचा असेल तर 5 दिवस पुरत नाहीत, 7 दिवस पुरत नाही, 11 दिवस पुरत नाही, आता तर 21 दिवस झालेले आहेत, त्यालाही आता वर्तन म्हणून मग मागी आली आणि कुठले कुठले गणपती उत्सव आले, यामधला समाजाचा फायदा किती होतो हे अंतर्मुख होऊन आपण विचार करा। आणि म्हणून यापुढे भविष्यामध्ये शिवजयंती आपण आयोजित करताना आम्ही वेगळ्या पद्धतीने कुडाळ तालुक्यामध्ये शिवजयंतीचा उत्सव साजरा केला। आम्ही 12 तारीखला जानेवारीच्या जिजाऊंची जयंती होती, जिजाऊ जयंती ते शिवजयंती ह्या 1 महिन्याचा जो कालावधी होता त्यामध्ये आम्ही निरनिराळे कार्यक्रम घेतले। आम्ही साळगाव हायस्कूलला सायन्स फेस्टिवल घेतला, आम्ही लहान मुलांसाठी पाणीपाटांतर स्पर्धा घेतली, आजही आमची ओंकार डिलक्स हॉलमध्ये आपली मुलांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आम्ही घेतली। याचा उद्देश एवढाच आहे की भविष्य काळातल्या स्पर्धा परीक्षेला जर तोंड द्यायचं असेल तर आपल्याला आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने तयार केलं पाहिजे। आणि म्हणून अशा पद्धतीने काही आपण रणनीती जर आखली तर आरक्षण आपल्याला मिळालेलंच आहे, पण त्याचा सुद्धा लाभ आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपण घेऊया। मी या ठिकाणी जमलेल्या माझ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। संतोष हिवाळेकर, कोकण 9, कसाल।